नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आपल्या सगळ्यांना थाय जेवण तर खूप आवडतं, पण ही जी थाय करी पेस्ट बनवली जाते ती रेसिपी खूप कठीण वाटते बनवायला. तर आज तीच कठीण रेसिपी मी सोपी करून तुम्हाला सांगणार आहे. जी रेसिपी आज आपण बनवणार आहोत ती म्हणजे थाय करी पेस्ट, आणि त्या थाय करीपासून भरपूर अशा भाज्या टाकून थाय रेड करी. आणि थाय रेड करीबरोबर एक विशिष्ट प्रकारचा भात खाल्ला जातो, त्याला म्हणतात जास्मिन राईस. तर तोसुद्धा कसा बनवायचा ते आज मी दाखवणार आहे. चला चालू करूया थाय रेड करीच्या पेस्टपासून. तर ही रेड करी पेस्ट बनवण्यासाठी आपण घेणार आहोत सगळ्यात आधी या सुकलेल्या लाल मिरच्या. याला साधारणपणे 15 ते 20 मिनटं कोमट पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं आहे. याच्या बिया वगैरे काही काढायची गरज नाही आहे. लाल मिरचीनंतर आपण इकडे घालणार आहोत हे कोथिंबिरीचे देठ. ह्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, असे हातानेच तोडून घेऊया आणि या मिक्सरच्या जारमध्ये टाकूया. माझ्याकडे हा जो नेक्स्ट इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे लेमन ग्रास, म्हणजे आपला पातीचा चहा. त्याचा जो खालचा भाग आहे तो आपण यूज करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊया. त्याचबरोबर माझ्याकडे हे जे आहे त्याला म्हणतात थाय जिंजर, म्हणजे थाय कुकिंगमध्ये जे आलं त्यांचं वापरलं जातं किंवा त्याला गलंगल असं पण म्हटलं जातं. आपण हे पण थोडं टाकून घेऊया. अख्खे धणे, हे छोटे कांदे आहेत माझ्याकडे ते पण मी ह्याच्यात टाकून घेणार आहे. लसूण आणि काळी मिरी. काळी मिरी टाकल्यानंतर सगळ्यात शेवटी टाकून घेऊया थोडंसं जिरं. आणि त्याच्यानंतर मीठ टाकून ह्याच्यात आपण आता टाकून घेऊया पाणी आणि याची बारीक पेस्ट वाटून घेऊया. आता आपली ही पेस्ट तयार आहे, याला बाजूला ठेवून देऊया आणि आपल्या थाय करीच्या तयारीला लागूया. थाय रेड करी बनवण्याच्या आधी आपण हा जो जॅस्मिन राईस आहे तो शिजवून घेऊया. आता जॅस्मिन राईस म्हणजे काय? आपल्याकडे जसा बासमती असतो म्हणजे त्याचा चांगला जो दाणा असतो तो लांब असतो, तसंच थायलंडमध्ये जॅस्मिन राईस असतो. जॅस्मिन नावाचं एक फूल असतं, त्या फुलासारखा पांढरा शुभ्र हा भात असतो म्हणून त्याला म्हणतात जॅस्मिन राईस. हा अगदी इझिली आजकाल सुपर मार्केट्समध्ये मिळतो. तर माझ्याकडे हा जास्मिन राईस आहे, याला भिजवण्याची काही गरज नसते, फक्त धुवून घ्यायचं आहे. आणि हा तांदूळ शिजवण्यासाठी मी ऑलरेडी एका पॅनमध्ये पाणी उकळलेलं आहे. आता माझ्याकडे हे जे लेमन ग्रास आहे त्याला मी असं थोडंसं सुरीच्या मागच्या बाजूनी क्रश करून घेणार आहे. आणि आता या लेमन ग्रासला आपण ह्या उकळत्या पाण्यामध्ये टाकणार आहोत. त्याचबरोबर ह्याच्यात टाकूया थोडंसं मीठ आणि हा जो धुतलेला जास्मिन राईस आहे तो ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. जास्मिन राईस तर आपण आता टाकलेला आहे. आता गॅस थोडासा कमी करायचा आहे, ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि हा तांदूळ पूर्ण शिजेपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे. आपला भात तर शिजतोय, त्याचबरोबर आपण आपली थाय करी बनवून घेऊया. त्याच्यासाठी एका नॉनस्टिक भांड्यामध्ये थोडं तेल आणि तेलावर लगेच ही बारीक चिरलेली लेमन ग्रास पण आपण टाकून घेऊया. हे छान मिक्स करून घेऊया आणि गॅस बारीक करून आपली ही जी थाय रेड करी पेस्ट आहे ती थोडी घालून घेऊया. ही व्यवस्थित मिक्स करूया. आणि ही थाय रेड करी पेस्ट घातली की त्याचबरोबर आपल्याकडे ज्या थोड्याशा कडक भाज्या आहेत, म्हणजे ज्यांना शिजायला थोडा जास्त वेळ लागतो, त्या भाज्या पण आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. मी आता ह्याच्यात टाकणार आहे मशरूम आणि माझ्याकडे ही पिवळी आणि हिरवी झुकिनी आहे तीसुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडं मीठ टाकून एक 4 ते 5 मिनटं शिजून देऊया. आता आपल्या भाज्या शिजलेल्या आहेत, ह्याच्यामध्ये टाकूया हा भाज्यांचा स्टॉक. याला मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये आपण उरलेल्या भाज्या टाकून घेऊया. माझ्याकडे या तिन्ही रंगाच्या शिमला मिरच्या आहेत, हे मी कापून घेतल्या आहेत. ह्याला शिजायला काही जास्त वेळ लागत नाही त्याच्यामुळे आपण ह्या आत्ता ॲड करणार आहोत. आणि त्याचबरोबर ब्लांच केलेली ब्रॉकली पण आहे, ती पण आपण आता ह्या ग्रेव्हीमध्ये टाकून घेऊया. भाज्यानंतर ह्याच्यामध्ये आपण घालून घेऊया कुटलेली काळी मिरी, थोडासा लिंबाचा रस. माझ्याकडे ही ब्राऊन शुगर आहे, जर तुमच्याकडे ब्राऊन शुगर नसली तर तुम्ही आपली साधी साखर पण वापरू शकता. थोडीशी हलकासा गोडपणा येण्यासाठी आपण ह्याच्यात टाकून घेऊया.
त्याचबरोबर ही लिंबाची पानं हातांनी सोडून टाकायची. थोडंसं अजून मीठ. माझ्याकडे ही ताजी बेझिलची पानं आहेत, ती सुद्धा अशी नुसती हातांनी तोडून ह्याच्यात टाकून द्यायची. सगळ्याला मिक्स करूया. आणि आता शेवटची जी गोष्ट आपली ॲड करायची राहिली आहे ती म्हणजे नारळाचं दूध. गॅस थोडा बारीक करून ह्याच्यात नारळाचं दूध टाकून घेऊया आणि याला मिक्स करूया. आपली थायरॉइड करी ऑलमोस्ट तयार आहे. नारळाचं दूध टाकल्यानंतर ह्याला जास्त शिजवायचं नाही आहे, त्याच्यामुळे आपण 1 ते 2 मिनटं याला फक्त शिजवणार आहोत आणि नंतर ह्याला जास्मिन राईसबरोबर सर्व्ह करणार आहोत. आपली थायरॉइड करी विथ व्हेजिटेबल्स तयार आहे. याला एका सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया आणि ह्याच्याबरोबर सर्व्ह करण्यासाठी आपला हा जो गरमागरम जास्मिन राईस आहे तो पण एका बोलमध्ये काढून घेऊया. थायरॉइड करी आणि गरमागरम जास्मिन राईस तयार आहे. रेसिपी किती सोपी होती तुम्ही बघितलंस. आता बाहेर थाय करी खायला जाऊ नका, ती घरीच बनवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फॉर मोर सच डिलिशियस रेसिपीज स्टे ट्यून्ड टू संजीव कपूर खजाना.